एक महिला अँकर अचानकपणे गायब होते. ती सतत घराच्या बाहेर असायची, त्याच्यामुळे घरच्यांना वाटलं की ती काहीतरी कामावरती वगैरे असेल किंवा तिच्या साईडवरती असेल, त्यामुळे तिच्याशी काही संपर्क त्यांचा झाला नाही. पण या गोष्टीला काही महिने गेले, काही वर्ष गेली, तब्बल 5 वर्षानंतर तिचा खून झालाय अशी माहिती समोर आली होती. आता त्यानंतर तपास सुरू होतो आणि नंतर अजूनही काही धक्कादायक बाबी समोर येतात. आता ही हत्या कोणी केली होती, का केली होती आणि 5 वर्षानंतर हे प्रकरण कसं काय उघड झालेलं होतं, हे सगळं आपण बघणार आहोत आजच्या भागामध्ये. आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे छत्तीसगडला. छत्तीसगड या ठिकाणचा कोरबा जिल्हा आहे. त्या ठिकाणचं कुसमुंडा नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये राहते सलमा सुलताना. आता हिचा 1998 साली जन्म झालेला होता आणि गावामध्ये तिचे आईवडील आणि तिचा परिवार होता. आता ही मुलगी जी आहे ती लहानपणापासूनच अत्यंत हुशार होती, दिसायला सुद्धा अत्यंत देखणी होती. 10वीपर्यंतचं तिचं शिक्षण गावामध्ये पूर्ण केलं. आता पत्रकारितेची तिची आवड होती आणि 2016 मध्ये मग वयाच्या 18व्या वर्षी ती अँकर बनण्यासाठी कोरबा शहरामध्ये एका लोकल केबल चॅनलला तिनं अँकर म्हणून कामाला सुरुवात केली होती. आता रोज मग ती आपल्या गावावरून कोरबा शहरामध्ये यायची आणि त्या ठिकाणी तिचं काम करायची आणि पुन्हा माघारी जायची आणि मोठ्या चॅनलमध्ये आपल्याला अँकरिंग करायला मिळावं असं तिचं स्वप्न होतं. आणि ती म्हणजे तिचं काम चांगलं होतं, दिसायला देखणी होती आणि यामुळे अगदी कमी वेळात तिनं लोकल चॅनलवरूनच आपल्या स्वतःचं नाव चांगलं कमवलेलं होतं. आणि सलमा जी आहे तिचा मित्रपरिवार मोठा होता आणि त्यामुळे तिला अनेक चॅनलच्या ऑफरसुद्धा यायला लागल्या होत्या आणि काही स्टेज शोजसुद्धा तिने केले होते किंवा स्टेजवरती तिनं कामसुद्धा केलं होतं. आणि आपण एखाद्या अभिनेत्रीप्रमाणे दिसतो आहोत, त्यामुळे आपण चित्रपटामध्ये सुद्धा काम करू शकतो आणि यासाठी ती चित्रपटात काम करण्यासाठी धडपडत होती आणि मुंबईला जाऊन करिअर करायचं असं सुद्धा तिचं स्वप्न होतं आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी ती आता धडपडत होती. तारीख आहे 21 ऑक्टोबर 2018. आता या दिवशी सकाळी सलमा जी आहे ती कामावरती निघाली आणि नंतर मात्र घरी परतलीच नाही. संध्याकाळी रोजच्याप्रमाणे ती घरी आली नव्हती. आता त्यानंतर मग घरच्यांनी तिला शोधलं किंवा कामावरती संपर्क साधला, त्यानंतर तिच्या मित्रपरिवार जे आहे त्यांच्याशी संपर्क साधला आणि तिचा फोन तर तिचा बंदच होता, तिच्याशी बोलणं काही झालं नव्हतं. तपास चालला होता पण काहीच तपास तिचा लागत नव्हता. आता सुरुवातीला मग 1-2 दिवस झाले आणि काही अफवासुद्धा समोर आल्या होत्या. म्हणजे आता मुलगी ज्यावेळेस अचानकपणे गायब होते तर मग ज्या पद्धतीच्या अफवा उठतात तशाच अफवा इथं उठल्या होत्या. म्हणजे ती पळून गेली असेल किंवा तिला मुंबईला जायचं होतं, हिरोईन बनायचं होतं, त्यामुळे ती मुंबईला हिरोईन बनण्यासाठी गेली असेल, किंवा तिचं काहीतरी लफडं आहे त्याच्यामुळे ती तिच्या प्रियकराबरोबर ती पळून गेली असेल. अशा पद्धतीनं नको नको त्या गोष्टी तिच्याबद्दलच्या लोक बोलायला लागले होते आणि त्याच्यामुळे घरची मंडळीसुद्धा मग आता वाट बघत होते का मुलगी नक्की गेली कुठं, काय कुठं. आणि याच्यामध्ये काही दिवस गेले, काही महिने गेले आणि जवळजवळ वर्ष व्हायला लागलं होतं, तरीसुद्धा या मुलीचा तपास नव्हता, पत्ता नव्हता. आता घरच्यांना आज ना उद्या येईल बाबा असं त्यांना वाटत होतं, पण मुलगी काही घरी येत नव्हती आणि ती परत कधीच घरी आली नाही. तारीख आहे 20 जानेवारी 2019. आता या दिवशी या परिवारामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली आणि सलमाच्या वडिलांचं निधन झालं. आता घरच्यांना वाटलं की वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर तरी ही मुलगी माघारी येईल, परत येईल. आता समजा ती कुणाबरोबर तरी पळून गेली किंवा ती चित्रपटात काम करण्यासाठी मुंबईला गेली, पण वडील गेलेत हे कळल्यानंतर मात्र ती घरी येईल असं वाटत होतं, पण तरीसुद्धा ती आली नाही. आणि त्यावेळेस मात्र घरच्यांच्या मनामध्ये शंका आली, घातपात तर तिचा झाला नाही ना, कारण काही कोणाबरोबर तिचा वाद नाही, भांडण नाही, काय नाही. आणि घरच्यांवरती रागवून निघून जाणे इतपत ती काही बालिश नव्हती, ती अत्यंत हुशार होती, टॅलेंटेड होती. आणि त्याच्यामुळे मग आता घरची मंडळी जी आहेत त्यांना मग आता लक्षात आलं काहीतरी घातपात झालेला असावा. आणि मग कुसमुंडा पोलिसांमध्ये ही मंडळी गेलेली आहेत आणि त्यांनी मुलगी गायब झाली अशी तक्रार नोंदवली. पोलिसांनी सुद्धा तात्पुरती तक्रार नोंदवून घेतलेली आहे. आणि सलमाचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे मधुर साहू, हा त्याच गावामध्ये राहत होता. त्याच्याकडे मग पोलिसांनी चौकशी केली पण त्याच्याकडूनही काही विशेष अशी माहिती मिळाली नाही. त्यानंतर मग आता बाकीचे जे ओळखीचे होते, मित्रमंडळी होते, त्यांच्याकडे पण काही माहिती घेतली, पण विशेष अशी काही गोष्ट समोर आली नाही. आणि परत मग काही महिने गेले आणि वर्ष उलटली, पण सलमाचा काही तपास लागत नव्हता, काही पत्ता लागत नव्हता, पण हे प्रकरण मात्र शांत झालं होतं आणि जवळजवळ
5 वर्ष कोणीच सलमाबद्दलची माहिती मिळवू शकलं नाही. या सलमाचं काय झालं, ती कुठं आहे, तिचा बॉयफ्रेंड तर म्हणजे आता तिचं ज्याच्यावरती प्रेम होतं तो त्याच गावामध्ये राहत होता. आता जर तिचा बॉयफ्रेंड त्याच गावात राहतोय तर मग ती बॉयफ्रेंड तिथंच आहे, मग ती कुणाबरोबर ती पळून गेली पण काहीच सांगता येत नव्हतं. आणि ती पळून जाण्यासारखं काहीच गोष्ट नव्हती, घरच्यांचा पूर्ण तिला सपोर्ट होता, मग तिनं असं का केलं. आता या सगळ्या टेन्शनमध्ये आई वडिलांनी म्हणजे त्यांनी प्रचंड हाय खाल्लेली होती की आपल्या मुलीनं असं का केलं किंवा ती का गेली वगैरे वगैरे. पण याचं उत्तर जे आहे ती फक्त सलमा देऊ शकत होती. पण 5 वर्षानंतर या प्रकरणाला वाचा फुटलेली होती. आता हे प्रकरण उजेडात आलं होतं. आता हे उजेडात का आलं होतं याच्याबद्दलच्या 2 प्रकारच्या माहित्या समोर येतात. एक म्हणजे मार्च 2023 एक नवीन SP त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी सगळ्या जुन्या फाईली ज्या आहेत त्या बाहेर काढल्या होत्या आणि यावेळेस सलमा सुलतानाची बेपत्ताची फाईल जी आहे ती त्यांना दिसली आणि या प्रकरणाला वाचा फुटली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याच्यामधल्या त्रुटी दूर केल्या आणि पुन्हा हे प्रकरण उघड केलं होतं. आता दुसरी माहिती अशी समोर येते की एक दारू पिणारा बेवडा होता. अर्थात दारू पिणाऱ्याला आपल्याकडे सन्मानाने बेवड्याच म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचा तो बेवडा होता आणि दारू पिऊन तो टिंग झाला आणि मग त्यानं स्वतःची फुशारकी मारताना तो बोलून गेला की सलमा सुलताना आता जिवंत नाही, तिचा मर्डर झालाय. आता हे पोलिसांपर्यंत पोहोचलं आणि सलमा सुलतानाची फाईल उघडली गेली. आता कोणत्याही कारणानं पण ती उघडली गेली आणि त्यानंतर मग पोलिसांनी या प्रकरणाची अत्यंत गांभीर्यपणे म्हणजे अत्यंत सिरियसली याची चौकशी करायला सुरुवात केली आणि पुन्हा नव्यानं याचा तपास सुरू झाला. जबाब नोंदणी सुरू झाली. मित्र, कुटुंबातील सदस्य आणि सगळी मंडळी जी आहेत तर त्यांचे जबाबसुद्धा पोलिसांनी घेतले. यावेळेस तिचे काही मित्र होते, त्या मित्रांच्या जबाबामध्ये मात्र तफावत आढळत होती. त्यामुळे पोलिसांना या मित्रांचा संशय येत होता आणि त्यानंतर मात्र एक धक्कादायक खुलासा झालेला होता. या सगळ्यांचा मास्टर माइंड होता सलमा सुलतानाचा स्पेशल तिचा बॉयफ्रेंड होता मधुर साहू. हा एक बॉडी बिल्डर होता आणि त्याची स्वतःची एक जिम होती आणि नंतर मॉडेलिंग वगैरे पण त्याला आवडायचं. तर मधुर साहू आणि त्याचा मित्र हे दोघं दारूपीत बसले होते आणि त्या दोघांच्या मध्ये पैशावरून भांडण झालं. त्यावेळेस या मधुरनं दारूच्या नशेमध्ये सलमाची हत्या केल्याची माहिती पार्टनरला दिली होती आणि त्या पार्टनरनं पैशाचा झालेला वाद होता, त्या वादाचा याला राग आला होता. या रागातून त्यानं ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं. नंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं आणि यानं म्हणजे या मधुर साहूनं आपल्या मित्रांच्या मदतीनं 5 वर्षापूर्वीच तिला ठार मारलेलं होतं आणि तिला जमिनीमध्ये पुरलेलं होतं. 30 मे 2023 पोलिसांनी या मधुरला अटक केली होती आणि सलमाच्या नावावरती एका बँकेमध्ये लोन देखील होतं. आता हे लोन तिच्या मृत्यूनंतर सुद्धा कुणीतरी हप्ता भरत होतं आणि तो हप्ता भरणारा होता मधुर साहू. हा मधुर का हप्ते भरत होता, कारण त्याला सलमा जिवंत आहे असं दाखवायचं होतं. आता मधुर आणि सलमा यांच्यामध्ये मधुर संबंध निर्माण झाले होते. आता मधुरने त्या सलमाच्या नावावरती लोनसुद्धा काढलेलं होतं. पैशाचा वाद आणि लग्नाचा तगादा याच्यावरून यांच्यामध्ये भांडण व्हायला लागलं होतं. आता एका बाजूला ही सलमा जी आहे ती मीडियामध्ये पण काम करत होती आणि त्यामुळे तिचं अनेक पुरुषांबरोबर तिला काम करायला लागायचं किंवा कोणाचे फोन यायचे, कोणाला भेटायला लागायचं, कधी कधी कामावरून उशिरा जायला म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी असायच्या. जी महिला बाहेर काम करते त्यावेळेस तिला सगळ्यांशी फेस करावं लागतं, सगळ्या अडचणी फेस करायला लागतात आणि या बाबी प्रत्येक पुरुषानं समजून घेतल्या पाहिजेत. पण काही लोक या गोष्टी समजून घेत नाहीत आणि याच्यामुळे मग तिचा जो प्रियकर आहे, तिचा जो बॉयफ्रेंड आहे, त्याला आपल्या प्रियसीच्या वागण्यामध्ये संशय यायला लागला होता आणि या संशयावरून तो म्हणजे त्यांच्यामध्ये मग वाद आणि भांडणं वगैरे चालू होती. आणि हा जो वाद आहे तो वाद इतका टोकाला गेला होता की या मधुरनं म्हणजे तिच्या बॉयफ्रेंडनं सलमाच्या हत्येचा कट रचला. 21 ऑक्टोबर 2018 सलमा कामावरती जाण्यासाठी निघाली आणि मधुर साहू आणि त्याचा मित्र कौशल विकास तर या दोघांनी तिला मध्येच अडवलं, म्हणजे घराच्या बाहेरच तिला अडवलं आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी यांच्यामध्ये मग सलमा आणि मधुर यांच्यात परत भांडण झालं, परत वाद झाला आणि मग या मंडळींनी त्या ठिकाणी तिचा गळा आवळला आणि तिची हत्या केलेली होती. आणि त्यानंतर अतुल शर्मा नावाचा मित्र आहे तर त्या मित्राने कोरबा जिल्ह्याच्या कोहडिया परिसरामध्ये त्या ठिकाणचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये तिचा मृतदेह पुरलेला होता. आणि त्याच्यानंतर हे मारेकरी जे आहेत किंवा हे जे खुनी आहेत किंवा आरोपी जे आहेत ते त्या भागातून पळून गेले होते.
आता काही दिवस ते पळून गेले, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे सलमा गायब झाली, तिची हत्या झाली हे कोणालाच काय माहीत नाही, त्यामुळे तपास तिचा काही चाललेला नाही, त्यामुळे ते मारेकरी पुन्हा माघारी आले आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं ते वागायला लागले। त्यानंतर तब्बल 5 वर्ष हा गुन्हा लपला होता, पण नंतर मात्र हे तीनही आरोपी पोलिसांच्या ताब्यामध्ये आलेले होते। आता हत्या करून तो मृतदेह पुरल्याचं ठिकाण जे आहे ते या आरोपींनी दाखवलेलं होतं, पोलीस त्या घटनास्थळी पोहोचले होते। मात्र पाठीमागच्या 5 वर्षांमध्ये प्रचंड बदल झालेले होते आणि जिथं तिचा मृतदेह वगैरे पुरला होता त्या ठिकाणी कोरबाचा नॅशनल हायवे बनलेला होता। आता मृतदेह शोधायचा कसा? जर समजा तो मृतदेह शोधायला तो जर हायवे तोडावा लागला किंवा हायवे उकरावा लागला तर त्या हायवेची किंमत, त्या ठिकाणच्या भागाची किंमत 42 कोटी होती। आणि जर समजा हायवे तोडला आणि बॉडी सापडली नाही तर काय करायचं? आणि हे जर नितीन गडकरी साहेबांना कळलं तर ते काठी घेऊन यांच्या पाठीमागं लागतील। त्याच्यामुळे मग यांनी काय केलं, 3D थर्मल स्क्रीनिंग, तर यानं त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली। आता 3D थर्मल स्क्रीनिंग जे आहे ते म्हणजे जमिनीच्या वरून जमिनीच्या आत काय आहे याची माहिती या मशीनद्वारे मिळते। आता पोलिसांनी मग 2-3 दिवस मेहनत घेतली आणि त्या हायवेच्या आसपासचा परिसर खोदला, कारण त्यांच्या लक्षात आलं की इथं डेड बॉडी आहे। आणि त्यानंतर तो शोध घेतला आणि एका ठिकाणी खोदताना चादरीमध्ये गुंडाळलेला सलमाचा सांगाडा त्या ठिकाणी सापडला। त्या घटनास्थळी त्या सलमाचे काही केस मिळाले, चप्पल मिळाली आणि सांगाडा जो आहे तो फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आला, DNA रिपोर्ट आला आणि तो सलमाचा सलमाचाच आहे अशा पद्धतीची माहिती पण समोर आली होती। आणि पोलिसांनी मग मधुर साहू, कौशल आणि अतुल यांना सुद्धा अटक केलेली होती। तब्बल 5 वर्षानंतर खून झाला ही माहिती समोर आली, खुनी सापडले, का हे सगळं घडलं होतं या सगळ्याचा उलगडा झाला होता। आता जी माहिती माध्यमातून समोर आली होती ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे। आता या सगळ्या प्रकरणामध्ये अजूनही काही तपास चालला आहे, त्यामुळे काही नवीन माहिती, वेगळी माहिती सुद्धा आपल्यासमोर येऊ शकते, पण यातून आपल्याला धडा काय मिळतो? आता मगाशी मी एकाला ही घटना सांगितली की बाबा अशा पद्धतीनं घटना घडलेली होती आणि मी विचारलं की याच्यामधून धडा काय घ्यायचा, तर त्या बाबाने मला सांगितलं की याच्यावरून एवढा धडा मिळतो की दारू पिऊन कधीच कोणाबरोबर काहीही बरळू नये। असो आता कोणी काय धडा घ्यायचा तो त्याचा त्याचा विषय आहे, पण यातनं धडा काय मिळतो तर आपण कुठंही असो आपण कायम आपल्या घरच्यांच्या संपर्कात असलं पाहिजे। आपलं काम बाहेर असतं, आपण साईडवरती असतो, काही दिवस आठवडे आठवडे महिना महिना घरी जाता येत नाही किंवा दिवस दिवस घरी जाता येत नाही, कुठंतरी बाहेर मुक्काम असतो, काहीही असलं कसंही असलं तरी रोजच्या रोज आपण आपल्या घरच्यांच्या संपर्कात असलंच पाहिजे हे या सगळ्या घटनेवरून लक्षात येतं। दुसरी गोष्ट, अनैतिक संबंध, लिव्ह इन रिलेशनशिप किंवा इतर भानगडीमध्ये येत ना, त्याच्यात अडकण्यापेक्षा अगोदर आपलं करिअर पूर्ण करा, पूर्ण लक्ष स्वतःला घडवण्यावरती द्या आणि जर असं आपण केलं तर कदाचित अशा घटना आपल्याला टाळता येऊ शकतात। त्याचबरोबर ती गुन्हा करणं किंवा चुकीचं काम करणं आणि त्याच्यातनं आपण सुटू या भ्रमामध्ये कुणी राहता कामा नये, कारण आज ना उद्या कधी ना कधी पापाची परतफेड करावीच लागते आणि त्याच्यामुळे आपल्याकडून कायद्याचं उल्लंघन होणार नाही, चुकीच्या गोष्टी होणार नाहीत, कायदा मोडला जाणार नाही, हिंसाचार होणार नाही, याची आपण प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे। आणि आपल्या DSDच्या परिवारातली मंडळी मात्र यापासून अगदी कोसो अंतरावरती असणार आहेत, कारण आपण रोज त्यांना अशा पद्धतीची माहिती देण्याचा प्रयत्न करतोय आणि या गोष्टींपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। बरं, आता याबद्दलचे तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह, तोपर्यंत धन्यवाद।